आताची मोठी बातमी समोर आली आहे. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आता घटनास्थळावर दाखल झाले आहेत. सुगाव बुद्रुक गावाजवळील प्रवरा नदीपात्रात झालेल्या दुर्घटनास्थळावर मोठी प्रशासकीय यंत्रणा आता दाखल झालेली आहे. त्यासोबत आता पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या देखील त्या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत. राज्य आपत्ती प्रतिसाद पथकाकडून पाण्यात बुडालेल्या दोघांचे शोधकार्य युद्ध पातळीवर सुरू असून आतापर्यंत एकूण 6 जणांचा मृत्यू झाला असून काल एकाचा तर आज तिघांचा मृतदेह पाण्यातून वर काढण्यात राज्य आपत्ती प्रतिसाद पथकाला यश आलं आहे. तर दोघांचा शोध अद्याप सुरू आहे. मात्र शोध कार्य सुरू असताना बोट पलटी होऊन SDRFच्या 3 जवानांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्यानं राज्यभरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रतिनिधी गणेश आवारी, MH मराठी, अकोले, अहमदनगर.